च्या माध्यमातून पूर्वी परीक्षा घडल्या त्यात कुठं तक्रारी आल्या नाहीत. आपण साहेब म्हणलं एकच तक्रार आली तशी नाही साहेब. कृषी सहाय्यक पदाची भरती झाली 2017 मध्ये त्याही तक्रार झाली. नगर परिषदची भरती झाली 2018 मध्ये त्याही तक्रार झाली. राज्य गुप्तवार्ता भरती प्रक्रिया झाली त्यात तक्रार झाली. ग्राम विकासाच्या भरतीमध्ये तक्रार झाली. साहेब मुख्यमंत्री मोदी याबद्दलची विश्वासार्हता ही महापोर्टलची महाराष्ट्रातल्या युवक आणि युवतींच्या मधली निघून गेलेल्या रद्द करणे हा एकच पर्याय. त्यातल्या उणीवा काढण्यापेक्षा आज जे डायरेक्टर अकॅडमिक्स आणि डायरेक्टर डोमेन एक्सपर्ट जे नेमलेले आहेत ते नेमताना काय निकष लावले गेले होते ते निकष या ठिकाणी USG ग्लोबल ही कंपनी या ठिकाणी IT बॅकग्राऊंड त्या ठिकाणी सगळं त्यांच्याकडे आहे. ती कंपनी आता 250 रुपये 5 लाख विद्यार्थी तलाटीच्या परीक्षेला बसले. 250 रुपयाने हिशोब केला तर हे पैसे कुणाच्या खिशात जातात सभापती मोदय? म्हणून मला वाटतं या प्रश्न आहे त्याच्यापेक्षाही मोठा आहे. काही जिल्ह्यांमध्ये तक्रारी अशा आलेल्या आहेत की हे सेंटर निवडा तुम्ही नक्की पास व्हाल, हे सेंटर निवडा तुम्ही नक्की पास व्हाल. ह्या तक्रारी सभापती मोदय या ठिकाणी येतात. माझी म्हणून मुख्यमंत्री मोदयांना विनंती आहे की महापोर्टलची विश्वासार्हता राज्यातल्या युवक आणि युवतींच्या समोर नाही आहे. तब्बल 65 मोर्चे या राज्यातल्या युवक आणि युवतींनी या राज्यामध्ये याच्या विरोधात काढलेले आहेत आणि म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे हे रद्दच या ठिकाणी करावं अशी माझी आपल्याला नम्र विनंती. उत्तर देऊन द्या ना सभापती महोदय. मी सर्व सदस्यांच्या आणि एकूणच जे परीक्षार्थी या माध्यमातून ज्यांच्या मनामध्ये संताप आहे त्यांच्या भावनाशी मी स्वतः सहमत आहे आणि म्हणून मी या परीक्षेला स्थगिती तर दिलेली आहेच. पण जर आपली इच्छा असेल आपली तयारी असेल तर या बाबतीत ज्यांना कोणाला या विषयात आणखी काही माहिती द्यायची असेल त्यांनी सर्वांनी मी माझ्या दानला द्यावं. मला काय म्हणणं आहे सन्मान साहेब एकच मिनिट एक मिनिट माझा ऐका. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केल्यानंतर तुम्ही आता का प्रश्न विचारत बसलाय? नाही पण कशासाठी? त्यांनी मिटिंगच लावून टाक मुख्यमंत्री मोदी आपण मिटिंगच लावून टाकावी त्यामुळे विषय तर या एक सेकंद मी पूर्णपणाने आपल्याला वचन देतो आहे की विद्यार्थ्यांवरती अन्याय होईल असं एकही काम केवळ ही परीक्षा नव्हे ही सिस्टीम असणं तर एकही काम हे सरकार करणार नाही. आपण आपल्या सर्वांच्या भावना एक आहे आणि त्याचा मी आदर करतो आणि जो काही निर्णय होईल तो मी अंमलात आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही. नाही निघाले संपला विषय. एकच प्रश्न सभापती महोदय एक मिनिट फक्त मुख्यमंत्री महोदय चला नेक्स्ट लक्षवेधी क्रमांक 2 लक्षवेधी क्रमांक 2 तुम्हाला सोबत नाही हे आपल्याला हे सभागृहात मी तपासून घेऊन बाजूला काढेन चला लक्षवेधी क्रमांक 2 अनिल परब